सलग 2 वर्ष व्यापारी दुकानदार हे लॉकडाऊन निर्बंधामुळे परेशान झाले असून दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्ज खर्च यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याचा विचार करून 11 ऑगस्टपासून दुकाने दररोज सुरळीत चालू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी कामोठे शहर व्यापारी महामंडळ असोसिएशनने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात सर्व नगरसेवक तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यापारी असोसिएशनला समर्थन दिलं आहे. यावेळी झालेल्या बैठकीस नगरसेवक विकास घरत, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नाना मगदूम, संजय भुतारे, कैलास सरगर, उत्तम जाधव व्यापारी उपस्थित होते. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी निधी चौधरी, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जोशी तसेच शहरातील नगरसेवक नगरसेविका यांना रवाना करण्यात आली आहे. एका दुरे 5 मिनिटं सुद्धा दुकान उघडा राहिला, ओपन राहिला असतं 2500 किंवा 5000 कोणती फाईन हा इथचा अधिकारी हा मारत नाही. म्हणजे नक्कीच इथच्या प्रभाग अधिकारी इतका मुजारपणा वाढलेला आहे की याच्या व्यतिरिक्त तो स्वतःला काय समजतो का माहिती. कुठला व्यापारी जर ऑफिसमध्ये गेला त्याला बोलण्याची पद्धत आज अशा बऱ्याच आमच्याकडं कंप्लेंट आल्या. त्याच्यामुळे आज व्यापारी असोसिएशन आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही हा निर्णय घेतला की येणाऱ्या काळात जी फलगी आमच्या पोटाची भरत नाही की आज तुम्ही बघितलं असेल की लाईट बिल असेल तर लाईट बिलची अद्यापर्यंत कोणतीही सानुभूती ही व्यापाऱ्याला भेटली नाही. तर त्याच्यामुळे जर लाईट बिल भरण्यासाठी जो आम्हाला उत्पन्न आहे तो योग्य पद्धतीत होत नाही. आज जो व्यापाऱ्याचा जो भाडेकरू आहे जो गाला ज्याच्याकडून भाड्याने घेतलेला आहे त्याच्याकडून कोणती सबसिडी भेटत नाही. पण आज व्यापाऱ्यावर अन्याय होतोच ना कुठेतरी. आपला विरोध महानगरपालिकेच्या निर्णयाला आहे की अधिकाऱ्याविरुद्ध आहे. आमचा निर्णय व्यापाऱ्याला न्याय देण्यासाठी आहे. आज व्यापाऱ्याला न्याय भेटत नाही कुठेतरी म्हणून हा निर्णय आम्हाला घेण्याचा भाग पडला. आणि येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेने योग्य पद्धतीत व्यापाऱ्याला कॉपरेट केला तर हा विषय अद्यापर्यंत 4 वर्ष महानगरपालिकेत जरी हा विषय आला नव्हता. येण्यासाठी भाग हा महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांमुळे आम्हाला पडलेला आहे. मग आता आपण काय निर्णय घेतलाय. येणाऱ्या काळात जो 4 वाजता जो दुकान चालू आहे त्यासाठी आम्ही पूर्णपणे कायदेशीर आणि शासनाचे नियम पालन पत्रव्यवहार महानगरपालिकेला कालही केले होते, याच्या अगोदरही केले होते की जेणेकरून आम्हाला सहानुभूतीच्या आधारे तुम्ही आम्हाला कुठेतरी न्याय द्या. जेणेकरून 4चा विषय आहे, 4च्यानंतर बरीच लोकही जॉबवरून वगैरे येत असतात आणि मग व्यवसाय हा 4च्यानंतर योग्य पद्धतीत होत असतो. तर सकाळी 7:30 ते 8 कोण येणार आमच्या दुकानामध्ये, 9चा टायमिंग त्यांचा, काय जाच्या पुढे करा, काहीतरी करा, असं काहीतरी नियमावली पालून येणाऱ्या काळात व्यापाऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही या महानगरपालिकेविरुद्ध हा बंद. पण सगळ्यात पहिलं म्हणजे आज जी मीटिंग झाली खऱ्या अर्थाने ही मीटिंग पाठीमागेच व्हायला पाहिजे होती. कारण आज जवळपास 17-18 महिने झाले लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जवळपास कामोठे शहरामधील बऱ्याच लोकांवर, बऱ्याच व्यापारी बंधूवरती उपासमारीची वेळ आली. कारण त्याचा पहिला मुद्दा असा आहे की त्याचा जे दुकान चालू आहे, दुकान आहे परंतु ते बंद आहे ना, त्याला त्याच्यामध्ये व्यवसाय होत ना काय होत, आणि त्याचं भाडं तर त्याला भरणंच आहे. त्याचबरोबर त्या दुकानाचं लाईट बिलसुद्धा माफ होत नाही. तसंच त्याची फॅमिली आहे, आज त्याच्या घरात लहान लहान मुलं आहेत, त्याचेसुद्धा आज शिक्षणाचे पैसेसुद्धा माफ होत नाही. या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आम्हाला आज हा निर्णय घेण्यात भाग पडलं, या पालिकेनेच घेण्यात भाग पडला आहे. काय काय सांगू होते जो निर्णय आम्ही घेतोय आज या ठिकाणी कामोठे व्यापारी महामंडळ असोसिएशन मार्फत आम्ही जो निर्णय घेतला आहे तो असा आहे की उद्यापासून जी आमची दुकाने 4 वाजल्यानंतर बंद व्हायची ती आम्ही 4 वाजता न बंद करता इथून पुढे 8 वाजेपर्यंत आमची दुकाने चालूच ठेवणार आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर 2 वर्षापासून आपल्या भारतावर, आपल्या महाराष्ट्रावरती कोरोनाचं संकट पसरलेलं आहे आणि यामुळे काय झालंय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, पूर्ण पनवेल तालुक्यात असेल, तर त्या ठिकाणचे सर्व दुकानं हे बंद होते. 2 वर्ष दुकानं बंद होते पण भाडे सगळ्यांचे चालू होते, भाडे कोणाचेही बंद नव्हते. पण यावेळेस जर ज्यावेळेस सफर करत व्यापारी आमचे सफर करत होते त्यावेळेस त्यांना अनंत अशा अडचणींचा या ठिकाणी सामोरा करावा लागत होता. मग त्या ठिकाणी त्यांच्या घरातील काही प्रश्न असतील, मुलांचं शिक्षणाचा विषय असेल, घरातले लागणारे काही सामान असेल, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बाहेरचे काही प्रश्न असतील, अशा सगळ्या प्रश्नांना सामोरे जात असताना ज्यावेळेस आपला व्यापारच बंद होता त्यावेळेस आपल्या समोर सगळ्यांसमोर हा प्रश्न होता की आपण सर्व्हे कसं करायचं. आणि हे सगळं सहन करत असताना
आपण सर्वजण या ठिकाणी प्रशासनाला साथ देत होतो, परंतु ही साथ किती वेळ द्यावी? ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारचे कार्यक्रमांना हजारोंनी संख्या चालते, अजितदादांच्या पुण्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आपल्याला हजारो लोक चालतात, मेट्रोच्या उद्घाटनाला ज्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री साहेब येतात त्यावेळेस हजारोंची संख्या त्या ठिकाणी चालते। मग आमच्या दुकानं आम्ही चालू केले, सगळे नियम पाळून जर आम्ही चालू करत असू तर मग त्यावेळेस तिथेच कसा कोरोना येणार? आंदोलनांना तुमच्या हजारो लोक चालतात, मग ज्यावेळेस आम्ही व्यवस्थित सर्व मास्क वापरतोय, आम्ही सॅनिटायझर वापरतोय, या सगळ्या गोष्टी पाळून जर आम्ही या ठिकाणी जर दुकानं चालू करत असू तर मग या ठिकाणी प्रशासनाला ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाही। आता खूप झाला, आमच्या व्यापारी असोसिएशनचे सर्वजण आहेत, त्यांचा सर्वांचा बांध हा फुटलेला आहे, याच्या पुढे सहन करणार नाही। ज्या मागणी आपण ज्या उद्यापासून जे आंदोलन छेडलंय त्या सगळ्या आंदोलनाला सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार कामोठ्यातील सर्व नगरसेवक असतील, सर्व पदाधिकारी असतील, हे सर्वजण आम्ही तुमच्या सोबत आहोत,